नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझं नाव अनघा अरविंद जाधव फुटाणे। मी पहिली शिकते। माझ्या गोष्टीचं नाव आहे चिलते भोपळ्या चिणुकचिण। घनदाट जंगल, त्याच्यात खूप अंधार होता, पशु पक्षी पण जास्त होते। मग सूर्य किरणाला जमिनीपर्यंत पोहोचायला जागाच नव्हतीमुळे जंगलाच्या बाहेर माणसांची वस्ती होती। त्याच्यात एक म्हातारी राहायची, हुशार होती, साधी सुधी नव्हती, हुशार होती। तिला एक लेक होती। तिचं लग्न झालं जंगलाच्या दुसऱ्या बाजूला राहत होती तळ्याकाची। मग असंच म्हातारीला लेकीची आठवण आली। एक दिवस गेला, दोन दिवस गेला, जास्त आठवणी लागली। मग म्हातारी आपल्या लेकीकडे चालली, जंगलात पोहोचली। वाघ भेटला। वाघ म्हणते, ए म्हातारे म्हातारे कुठे चालली, आता मी तुला खाऊन टाकतो। म्हातारी घाबरलेली मनात ना, पण तसं दाखवलं नाही। मग वाघाला म्हणते, आता खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड। मग मी चालले आता माझ्या लेकीकडे। चार दिवस सुखात राहते, तूप रोटी खाते, जाड जुळते, मग तुम्हाला खा। वाघ म्हणतो, बर ठीक आहे ठीक आहे, चार दिवस म्हणजे चार दिवस। मग त्याची म्हातारी पुढं पुढं, मग पुढं भेटतो लांडगा। लांडगा म्हणतो, ए म्हातारे लांडग्याला वाटते आता म्हातारी समोर ओरडलं तर म्हातारी घाबरून मरून जाईल। मग म्हातारी समोर ओरडते जोरात, म्हातारी कसली खमकी। मग म्हातारीला म्हणतो लांडगा, ए म्हातारे म्हातारे मी तुला खाऊन टाकतो। म्हातारी म्हणते, आजचा खाऊन तुला काय मिळणार, नुसती आळ। मी चालले आता माझ्या लेकीकडे। चार दिवस सुखात राहते, तूप रोटी खाते, जाड जुळ होते, मग तू मला खा। मग लांडगा म्हणतो, बर ठीक आहे ठीक आहे, चार दिवस म्हणजे चार दिवस। मग म्हातारी जाती लेकीकडे जाती, चार दिवस सुखात राहती, तूप रोटी खाती, जाड जुळ होती, टुनटुनीत चाली म्हातारी। मग म्हातारीला म्हणते, लेक ए आई पुन्हा कधी भेटणार ग। मग म्हातारी म्हणते, जगले वाजले तर बघू पुन्हा। लेकीला वाईट वाटलं। लेक म्हणते, असं का बोलते ग आई। मग सगळी जंगलात घडलेली हकीकत सांगते आपल्या लेकीला। मग आपल्या बागेतला भोपळा घेऊन पोखरला आणि दिला पाठवून। मग जंगलात पोचली। जंगलात पोचल्यावर लांडगा भेटला, ए भोपळ्या भोपळ्या म्हातारी पहिले करे कुठे, म्हातारी बित्तारी मला नाही ठेव। चल रे भोपळ्या चुनुक चुनुक, चल रे भोपळ्या चुनुक चुनुक। मग भोपळा चला पुढं पुढं, मागन लांडगा पण पळायला लागला भोपळ्याच्या मागं। मग पुढून आला वाघ। वाघ म्हणतो, ए भोपळ्या म्हातारी पहिले करे कुठे, अथारी बित्तारी मला नाही ठेव। चल रे भोपळ्या चुनुक चुनुक। मग भोपळा पळायच्या आधीच झेपेत एका पकडला गेला भोपळा। मग म्हातारीला बाहेर नाही यावं लागलं। मग भोपळ्यातनं म्हातारी बाहेर आली। मग मी चार दिवस म्हणजे चार दिवसांनी आले, खावा कोण खायचं ते, खायच्या आधी सांगत डोकं कोण खाणार, पाय कोण खाणार। वाघ म्हणतो, मी खाणार डोकं। लांडगा म्हणतो, मी खाणार डोकं, असं कसं मी खाणार। वाघ म्हणतो, डोकं असं कसं मी खाणार डोकं। लांडगा म्हणतो, मी खाणार डोकं। वाघ म्हणतो, लांडगा म्हणतो, मी खाणार डोकं। भांडून काय प्रश्न सुटी ना, भांडून काय प्रश्न सुटी ना। मग मारामारी करायला लागले। मग म्हातारे हळूच भोपळ्यात बसली आणि चल रे भोपळ्या चुणूक चुणूक, चल रे भोपळ्या। पळाला 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 म्हातारीच्या घरी येऊन पोचला। त्या गोष्टीचं तात्पर्य आहे, कितीही संकटाने युक्तीने मात करता येते। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांची व्यक्तिमत्व अष्टपद
मेंदू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब